घाई नाचण्याची भाकरी भाजलेली हा बघा. हा रायबोली आंबा लागलाय, खूप लागलाय. पण आता तर मित्रांनो, मागापासून मी करवंदा सोडत येत होतो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर मित्रांनो, कारण मुंबईला होतो मी, कालच मुंबईवरून गावी आलो आहे. तर बघूयाच कुठे प्लॅन होतो का, कुठे जायचा, तर दाखवीन तुम्हाला. आणि वाजलेत मित्रांनो 10 वाजलेत, 10 वाजता उठलो. आता आंघोळ केली मस्त की फ्रेश झालं आणि पाठच्या साईडला बसलो आहे मस्त आहे की. आणि ऊन पण मित्रांनो बघा खूप पडलं आहे आणि सुंदर असं वातावरण वाटतं बघा, किती मस्त वाटतंय. या आमच्या घराच्या पाठची साईड आहे बघा, ही नारळीची झाडं आणि सुपारीची झाडं आहेत मित्रांनो. हे बघा, तर हे बघा ह्याच्यामध्ये मधमाशांनी मध जमा करून ठेवले. कुठे मोठा आहे, कुठे कुठे. तर हा बघा आमच्या दारातला फणस आहे, थोडे थोडे फणस लागले त्याच्यावरती आणि अजून तयार नाही झाले. ते बघा तयार नाही झाले अजून, ते असं ठोकून बघणार ना की माहिती पडतं तयार आहे की नाही. आणि इथे बघा भाकरी भाजायचं काम चालू आहे. इथे आपल्याला निहारीसाठी भाकरी लागणार आहे ना, त्याच्यासाठी भाकरी भाजते आणि नाचण्याची भाकरी आहे. आणि मित्रांनो निहारी म्हणजे नाश्ता असं, कोकणामध्ये निहारी बोलतात, नाश्ता करण्याला निहारी बोलतात. तर मित्रांनो हे बघा निहारी करण्यासाठी बसलोय, दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. बघा ही नाचण्याची भाकरी भाजलेली आणि सकाळी मच्छी वडा होता, ते मच्छी घेतली. आणि हे बघा हे आंब्याचं फोड आहे. तर मस्त आहे की निहारी करतो. तर आपला प्लॅन कुठे जायचा नाही झाला, घरीच आहे, दिवसभर घरीच आहे. तर थोडं काम आहे आता, तर काम करायचं आहे आपल्याला, दाखवतो तुम्हाला आपल्याला काय काम करायचं असते. तर ही बघा ही खडी आले, आम्ही खडी मागवली आहे थोडी, थोडं आमचं घराचं काम करायचं आहे. तर ही खडी मागवली आहे, ती खडी सर्व आपल्याला तिकडे न्यायची आहे इकडे. तर हे बघा चहा पिण्यासाठी घेतले, ते काम करायच्या आधी चहा पिऊ. ती सर्व खडे आहे ना आपल्याला इथे आणून टाकायचे, चहा पिऊन घेऊया. मित्रांनो थोडं आलो आहे सड्यावरती इकडे, म्हणजे आमचे भाऊजी आले होते मुंबईतून आले होते, मी येताना सांगायचं आले होते ते, तर त्यांना सोडण्यासाठी थोडे आमच्याकडे आले होते, त्यांना सोडण्यासाठी आलो होते इकडे. तर सड्यावरती बघा पूर्ण तुम्हाला दाखवत आहे बघा. तर मित्रांनो काजूचं बोंड भेटलं मला भरपूर इकडे, काजू पण अजून भरपूर आहेत मित्रांनो, असे पिके आहेत, हिरव्या नाहीत काजू, अजून पिकेच काजू आहेत. तर हे बघा बोंड भेटलं आहे.
आणि मस्त आहे मित्रांनो, खूप भारी आहे. मला दिसतंय पूर्ण ही काजूची बाग आहे मित्रांनो, खूप मोठी बाग आहे अशी. हे बघा इकडे आंबे आहेत. हे बघा पूर्ण आहे काजूचीच बाग आहेत इकडे, खूप मोठ्या बाग आहेत काजूच्या. आणि अजून काय, अजून काजू पण संपलेत नाही, अजून आहे थोड्या प्रकार काजू. हे बघा दाखवतो, बघा थोड्या थोड्या काजू आहेत. आणि तुम्हाला मी अजून एक सांगतो, हे बोंड कसं खायचं ते काय करायचं माहिती आहे का? हे बोंड आहे ना चुलीवरती निकाऱ्यावरती भाजायचं आणि त्याला वरचं आहे ना सोलायचं. हे ही कातडी आहे ना मित्रांनो, ही सोलायची आणि मीठ लावून खायचं, खूप भारी लागतं. आणि असं तुम्ही खाल्लं ना थोडं कसं गळ्याला हे होतं, थोडं म्हणजे इकडे गळ्याला जलजलतं. तर जास्त असं नाही खायचं, भाजून खाल्लं ना तर खूप भारी एक नंबर लागतं. भाजायचं आणि मीठ लावायचं थोडंसं आणि खायचं, खूप भारी लागतं. मी हा बघा हा रायवली आंबा लागला आहे, खूप लागला आहे पण अजून पिकत नाही आहे. बघितला आंबा एक पाडून पण नाही पिकत आहे. पाच वाजले, थोडं अजून थोडं ऊन पडलं आहे, अजून नाही. बघा सूर्यदेव इकडे. आणि कोकणात आहे ना, कुठे पण फिरलात, जंगलात कुठे पण फिरलात ना, तर काय ना काहीतरी खायला भेटतंच. उन्हाळचं तुम्हाला काय भेटल, आंबे, फणस, काजू, बोंड असे खायला भेटतात. किती पडले काजू, ठीक आहे काजू आहे. किती पडलेले आहेत काजू बघा, एक हिरवी पण काजू आहेत, अजून आहेत थोड्या थोड्या हिरव्या पण काजू आहेत, अजून संपलेत नाही काजू, थोड्या थोड्या काजू आहेत अजून. आंब्याचं लागवड नाही एवढं आहे ह्यावर्षी, आंबे म्हणजे आंबे कमी लागले आहेत ह्यावर्षी. पाऊस कधी पण पडतो ना, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो. आणि ही झाडं अशी मित्रांनो ही तोडलेत ना, ही आता भाजवली करतील ना, शेतीसाठी भाजवली करताना त्यातही तोडतात, म्हणजे ह्याला ह्याला परत हे फुटतील. बघा आता ही फुटायला लागलं, बघा कोवळी कोवळी ही पानं, हे बघा कोवळी कोवळी पानं फुटतात आता ह्याला. म्हणजे झाडं तोडत नाहीत पूर्ण, फक्त त्यांचं आपल्याला भाजवण्यासाठी लागतात का त्याच्यासाठी. मित्रांनो तुम्हाला काजू दिसत असेल ना, तर ही काजू मित्रांनो आहे आपली, पण त्याच्यावरती काजू नाही आहेत. नाही तर जाताना नेल्या असं थोड्या काढून ओवळ्या काजू. आणि वातावरण बघा एकदम शांत झालं आहे. तुम्हाला दा सर्व इथे पाच मिनटं थोडा उभं राहून दाखवतो, बघा किती भारी शांत वाटतं आहे. बारीक बारीक बघा पक्ष्यांचा पण आवाज येतो आहे, सुंदर वाटतं. आपल्या कोकणामध्ये काजू पिकतात बा, पण त्या काजूला ना भाव भेटत नाही चांगला. तुम्ही दुकानात जाऊन त्या काजू सोडलेल्या काजू आहेत ना तुम्ही बघा, 800-900 रुपये किलो काजू असतात. आणि आज काजू ना इकडे 100-150 असा रुपये रेट भेटतो इकडे, काय फायदा नाही ना. तोच रेट जरा ह्या इकडे जर ह्या काजूंना भेटला ना खूप भारी होईल. काजू पण लावल्यावरती मित्रांनो एक वर्ष त्याला शिपायला लागतात, म्हणजे पाणी त्यांना द्यायला लागतं, ही पण मेहनत असते. आणि त्या काजू लागल्यावरती पण त्याला काय भाव नसतो. मागापासून मी करवंदा सोडत येत होतो, तर हिरवी फक्त मला करवंद भेटले. पहिल्यांदाच खातोय, म्हणजे आमच्याकडे एक पद्धत आहे कोकणामध्ये, पद्धत ना पण असं एक बोलतात, जी वस्तू पहिल्यांदाच खातात ना त्याला नवं करणं असं बोलतात. आता तुम्ही पहिल्यांदा आंबा खाल्ला ना की बोलतात नवं केला आंब्याचं असं असं,
फणस खाल्ला, मी फणसाचा नवा केला असं असतं. समोर डोंगर बघा किती सुंदर दिसतंय असं. आणि ही बघा ही पाण्याची टाकी आहे, इथून पूर्ण पाणी आपल्या वाडीला पूर्ण इथून पाणी जातं. हे पाणी येतं आपली तिकडे नदी आहे, तर नदीच्या इथे विहीर आहे मोठी, तिथून इकडे पाणी येतं आणि इथून पूर्ण वाडीला जातं पाणी. असा आहे आपल्या गावचा नजारा मित्रांनो. हे बघा बघा, ही समोर तुम्हाला दिसत असेल ना ही खाडी आपली, इथे आपण जातो खेकडे पकडायला. आपला खेकड्यांचा व्हिडिओ आहे. आणि हे बघा हे मंदिर जे आपलं दाखवतो तुम्हाला, हे मंदिर आहे आपलं. मध्ये व्हिडिओ टाकला होता उत्सवाचा व्हिडिओ, तर हे आपलं मंदिर आहे कुलस्वामिनी भैरीबाबानी मंदिर आपलं.